राज्यात वाढणाऱ्या ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कडक निर्बंध लावण्याचे संकेत दिलेत. मात्र निर्बंधांबाबत व्यावसायिकांना काय वाटतंय याबाबत आमचे प्रतिनिधी जावेद तांबोळी यांनी काही व्यावसायिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्यात. सध्या प्रशासन कडक निर्बंध लावायच्या तयारीत आहेत, तरी व्यापाराला काही अडचण न होता निर्बंध लागू दे, नाहीतर सामान्य लोकांचं जगणं मुश्किल होईल. 2 वर्ष खूप नुकसान झालेलं आहे, त्यामुळं ते व्यापाऱ्यांचा विचार करून निर्बंध लागले तर बरं होईल, म्हणजे गरीब लोकांनी जगता येईल, व्यापार चालू राहील, या पद्धतीचे निर्बंध लागू दे. सरकार अति जास्त निर्बंध लागू करणार आहेत, त्यामुळे छोट्या मोठ्या व्यवसायांचा निर्बंध जरा विचार करून तिने हे करावा. छोटे मोठे व्यापाऱ्यांचे जरा टायमिंग ठेवून, पहिले कसं 3-7 ते 4 टायमिंग होती, ती जरा ऐवजी आता एवढी कडक ठेवली तर लोकांचा हाल होते, त्यामुळे तिने सरकारने व्यवस्थित हे करून निर्णय घ्यावा. आता सध्या परिस्थिती तशी लॉकडाऊन करण्यासारखी नाही आहे. आता मुळातच एक गेल्या जूनमध्ये काहीतरी लॉकडाऊनचे निर्बंध उठवलेले आहेत, जूनपासून कोल्हापुरात तरी आता व्यापार सुरळीत चालू आहे, तरीसुद्धा आर्थिक आता मंदी तशी आहेच अजून, तरीसुद्धा आता सध्या तरी काही लॉकडाऊनची विचार करू नये गव्हर्नमेंटने. निर्बंध कडक करणार आहेत असं समजलंय, पण निर्बंध लागू देत खरं लॉकडाऊन नको, कारण आमचा पण पोटापाण्याचा प्रश्न आहे, त्याबद्दल सरकारनं विचार करावा. राज्यात दिवसेंदिवस ओमायक्रॉनचे रुग्ण आढळून येत आहेत. 454 इतके रुग्ण सध्या महाराष्ट्रामध्ये ओमायक्रॉनचे आढळून आलेले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये देखील 1 ओमायक्रॉनचा रुग्ण आढळून आलेला आहे. त्यामुळे आता या वाढत्या रुग्णसंख्येला आटोक्यात आणण्यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कडक निर्बंध लावणार असल्याचे संकेत या ठिकाणी दिलेले आहेत. त्यामुळं कोल्हापुरातल्या व्यापाऱ्यांनी मात्र या ठिकाणी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे की जर कडक निर्बंध लावले जात असतील तर तो व्यावसायिकांचा विचार करून कडक निर्बंध लावावेत, कारण गेल्या 2 वर्षापासून खूप मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरं जावं लागलेलं आहे. जर पुन्हा कडक निर्बंध लावले आणि जर व्यापार करण्याला मर्यादा आल्या तर कुठंतरी खऱ्या अर्थानं त्यांना आर्थिक नुकसानीला सामोरं जावं लागणार आहे. त्यामुळं त्यांची अशी मागणी आहे की कडक निर्बंध जरी लावले जाणार असतील तरी व्यावसायिकांचा मात्र या ठिकाणी विचार झाला पाहिजे. यानंतर राज्य सरकार कशा पद्धतीनं पावलं उचलणार आहे हे पाहणं फार महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरामन अर्जुन टाकळकरसह जावेद तांबोळे, यस न्यूज, कोल्हापूर.